नाणी आहेत ते ओळखा। चला आपण आता सर्व नाणी व नोटांची ओळख करून घेऊया। पहिला नाणी आहे ती 1 रुपयाची आहे, दुसरी नाणी आहे ती 2 रुपयाची आहे आणि तिसरी नाणी आहे ती 5 रुपयाची आहे। त्यानंतर तुम्हाला 10 रुपयाची नोट दिसत आहे, त्यानंतर जी पिवळ्या रंगाची आहे ती 20 रुपयाची नोट आहे आणि एक निळ्या रंगाची 50 रुपयाची नोट आहे। त्यानंतर जांभळ्या रंगाची एक नोट तुम्हाला दिसत आहे, पहा मुलांनो ती 100 रुपयाची नोट आहे। केशरी रंगाची एक नोट दिसत आहे, ती 200 रुपयांची आहे आणि जी शेवटची नोट आहे ती 500 रुपयांची आहे। प्रत्येक नोटेवरती महात्मा गांधीजींचा आपला फोटो आहे, पहा, आणि त्याच्यावर भारतीय रिझर्व्ह बँक असं लिहिलेलं आहे। या नाणी व नोटा तुमच्या घरी आईवडिलांकडून पहा, त्यांच्याकडे ज्या नोटा आहेत नाणी आहेत त्याचा अभ्यास करा। आता चला तर 100 पर्यंतच्या नाणी व नोटा कशा मोजायच्या आणि कशा घ्यायच्या ते पाहणार आहोत। पहिलं आहे बघा, रुपये 200ची नोट आहे त्यासाठी 50च्या 4 नोटा घ्याव्या लागतील, त्यामुळे त्याला जोडी लावलेली आहे। आता 500 रुपये जर व्हायचे असतील तर 200च्या 2 आणि 100ची 1 नोट घ्यावी लागेल। त्यानंतर 50 रुपये होण्यासाठी काय करावं लागेल, 20च्या 2 नोटा आणि 10 रुपयाची 1 नोट घ्यावी लागेल। योग्य त्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे। त्यानंतर जर 100 रुपये व्हायचे असतील तर 50 रुपयाची 1, 20 रुपयाची 1, 10 रुपयाच्या 3 नोटा घ्याव्या लागतील। चला मुलांना चित्र पाहून उत्तरे लिहायची आहेत। पहिला आहे पेन, पेनची किंमत 5 रुपये आहे। दुसरं चित्र आहे वहीचं, त्याची किंमत आहे 10 रुपये। खोडरबरचं चित्र आहे, त्याची किंमत आहे 2 रुपये। शीस पेन्सिलची किंमत 2 रुपये आहे। खूर कटरची किंमत 1 रुपये आहे आणि कंपासची किंमत 50 रुपये आहे। पहिलं गणित, तू 4 पेन घेतले तर त्याची किंमत रुपये होणार 20 रुपये, 4 पेन 20। तू 1 वही व 1 पेन घेतला, बघा एका वहीची किंमत 10 आणि पेनची 5 म्हणजे 15 रुपये होतील। 1 कंपास आणि 1 वही घेतली, कंपासाची किंमत 50, वहीची 10 म्हणजे 60 रुपये झाले। 10 रुपयात जास्तीत जास्त काय घेता येईल बघा, 5 रुपयाचा पेन, 2 रुपयाचं खोडरबर, 2 रुपयाची पेन्सिल आणि 1 रुपयाचं खूर कटर। असे 10 रुपयामध्ये सगळ्या वस्तू तर घेता येतील या जास्त वस्तू घेता येतील किंवा 1 वही पण घेता येईल। चला पुढं जाऊया, सोडवा 20 रुपयांचे सुट्टे किती प्रकारे करता येतील। फक्त नाण्या वापरायच्या आहेत, बघा 2 रुपयाच्या 10 नाण्या घेऊ शकता, 1 रुपयाच्या 20 नाण्या घेऊ शकता, 5 रुपयाच्या 4 नाण्या घेऊ शकता। वेगवेगळ्या नोटांचा वापर करून 50 रुपयाचे सुट्टे मिळवा। आता इथं मात्र तुम्ही डोकं लावा आणि हे गणित करण्याचा प्रयत्न करा।